प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सर्व भाव बहिणींना प्रभू मध्ये प्रेज द लॉर्ड। विश्वास हाच की प्रभूने तुम्हा सर्वांचा सांभाळ डोळ्यातील बाहुले प्रमाणे केलाय, करीत आहे आणि पुढेही तो करणार, म्हणून त्याचे आपण आभार मानूयात। तर प्रियानो, आपण एकत्र होणं ही त्याची योजना आहे। चला तर आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूयात आणि प्रभूचं पुढील वचन स्तोत्र संहिता 89 देवाचा दाविदाशी करार। एज्राही एथान याचे मिस्किल बोधपर स्तोत्र। परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यान पिढ्यांना तुझी सत्यता कळवीन। कारण मी म्हणालो तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील, स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापिली आहे। मी आपल्या निवडलेल्या पुरुषांशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे। मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापील। हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल। कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? दिव्य दूतांच्या मंडळात परमेश्वरा समान कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे। त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतीप्रद आहे। हे सेनाधीश देवा परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्या भोवती आहे, समुद्राच्या खळबटांवर तू अधिकार चालवितोस। तो उत्तंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस। तो राहाबाला ठेचून ठार केले आहे, तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दानादान केले आहे। आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे, जग व त्यातले सर्व काही तूच स्थापिले आहे। उत्तर व दक्षिण या तू उत्पन्न केल्या, ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जय जयकार करतात। तुझा भुज पराक्रमी आहे, तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारिला आहे। नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहे, दया व सत्य तुझे सेवक आहेत। ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य। हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात, ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात। तुझ्या न्यायपरांतेने त्यांची उन्नती होते, कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस। तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील। आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे, आमचा राजाही इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा आहे। पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टांताने बोललास, तू म्हणलास मी एका वीराकडे सहाय्य करण्याचे सोपविले आहे। लोकांतून निवडलेल्या एकास मी श्रेष्ठ पदास चढविले आहे। माझा सेवक दावीद मला मिळाला आहे, मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे। त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील, माझा भुजही त्याला बलवान करील। शत्रू त्याला छळणार नाही, दुष्टजन त्याला पीडा देणार नाही। मी त्याच्या देखत त्याच्या शत्रूंस मारून चीत करीन, त्याच्या द्वेष्ट्यांस मारून टाकीन। माझी सत्यता व माझी दया त्याच्यापाशी राहतील, माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल। मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन। तो माझा धावा करून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझा तारणाचा दुर्ग आहेस। मी तर त्याला ज्येष्ठ करीन, पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन। मी आपली दया त्याच्यावर
सर्व काळ कायम राखील, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील, त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करील। जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयांप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधांचे शासन दंडांनी करीन, त्याच्या अनितीचे शासन फटक्यांनी करीन, तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही, मी आपल्या सत्य वचनाचा भंग करणार नाही, मी आपला करार मोडणार नाही, माझ्या मुखांतून जे निघाले ते मी बदलणार नाही। एक वार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही, त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन माझ्या समोर सूर्याप्रमाणे कायम राहील, चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल, आकाशांतील साक्षीदार विश्वसनीय आहे। तरी पण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला, त्याचा आभेर केला, त्याच्यावर संतप्त झालास, तू आपल्या सेवकांशी केलेला करार अवमानलेला आहे, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहे, तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेत, त्याच्या गढ्या जमीन दोस्त केल्या आहेत, सर्व येणारे जाणारे त्याला लुटतात, तो आपल्या शेजारांपाजारांस निंदाचा विषय झाला आहे, त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहे, तू त्याच्या सर्व वैरांस हर्षविले आहे, तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे, लढाई त्याला टिकाव धरू दिला नाही, तू त्याला निस्तेज केले आहे, त्याचे राजासन तू जमीन दोस्त केले आहे, त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटविले आहेस, तू त्याला लज्जेने वेष्टीले आहे। हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार, तू सर्व काळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्निसारखा कोठवर भडकत राहणार? माझे आयुष्य किती अल्प आहे याची आठवण कर। तू सर्व मानव जाती निर्माण केली ती व्यर्थच काय? असा कोण मनुष्य आहे की तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कब्जांतून आपला जीव कोण सोडवीन? हे प्रभू, ज्या विषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची दयेची कृत्ये कोटे आहेत। हे प्रभू, तुझ्या सेवकांची निंदा होत आहे, सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात कशी वागवित आहे याची आठवण कर। हे परमेश्वरा, हे तुझे शत्रू निंदा करतात, पदोपदी तुझ्या अभिषिक्ताची निंदा करतात, परमेश्वर सदा सर्व काळ धन्यवादित असू, आमेन आमेन। तर प्रियांनो, या सर्व वचनातून तुम्ही सर्वजण आशीर्वादित झालाय। चला तर आपण प्रभूची भक्ती त्याची आराधना करूयात, आपल्या गुडघ्यावर जाऊयात आणि त्याची आराधना करूया। करते हे तेरी हम स्तुती, हृदय की गहराइयों से, करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से, यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु, यीशु तू ही है हमारा प्रभु, महिमा हो तेरी, महिमा
हो महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे, आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा रहे तेरा नाम, ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। ओ हो महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। प्रियांनो, खरोखरच प्रभूने तुम्हा सर्वांचे अश्रू पाहिले आहे, तुमची मनातील व्यथा कथा त्याने ऐकले आहे। विश्वास हाच की प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केले आहे। तर प्रभू येशूची कृपा, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा समवेत राहो। आमेन।